अखंडपणे समाज उपयोगी उपक्रम राबवणाऱ्या श्री रामशेख ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ऑगस्टला विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या महाशिबिराचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यंदाचे हे महाशिबिराचे 16वे वर्ष आहे. पनवेलमधील खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक कान घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, होमिओपॅथिक तपासणी, आयुर्वेदिक तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, तसेच नेत्र तपासणी, तसेच चष्मे वाटप, कृत्रिम हातपाय बसवणे अशा विविध आरोग्य तपासण्यांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयुष्मान भारत डिजिटल कार्ड तयार करून देण्यात येणार असून महात्मा फुले योजनेअंतर्गत आधार कार्डला लिंक करून देण्याचीही सुविधा या ठिकाणी असणार आहे. यावेळी दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असून अवयव दानाचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. या महाशिबिराचा दरवर्षी 15,000 अधिक नागरिक लाभ घेत असतात. प्रत्येक शिबिरार्थीला योग्य सेवा मिळाली पाहिजे या अनुषंगाने नियोजनात कोणतीही कसर राहू नये यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून महाशिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉक्टर अरुणकुमार भगत आणि अनिल कुळी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केले आहे.